तृप्ती भोईर दिग्दर्शित माझा अगडबम हा सिनेमा आज म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री तृप्ती भोईर आणि उषा नाडकर्णी यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा विनोदी जॉनरचा आहे हे तर आपल्याला पहिल्या झलकपासून लक्षात आलंच होतं. पण प्रत्यक्षात माझा अगडबम कसा असेल या विचारात जर का आपण असाल तर एकच सांगतो की आपण सिनेमागृहात फक्त एक एंटरटेनिंग फिल्म पाहायला जातोय या उद्देशाने जा. आणि तो पाहून झाला की फार खोलात जाऊन विचार न करता समोर जे काही पडलेलं आहे ते हसत हसत आनंद आणि त्याचा स्वीकारही करा. आता बोलूया सिनेमाच्या कथानकाबद्दल थोडक्यात. माझा अगडबमची कथा फिरते नाजुका आणि रायबा या जोडप्याभोवती. नाजुकाचं वजन प्रचंड असल्यानं लोक तिची चेष्टा करत असतात, पण रायबा नेहमीच तिच्या पाठीशी ठाम उभा असतो. नाजुकाची सासू देखील आहे आणि त्यांचे आपसातले जे काही संबंध आहेत ते सुद्धा चांगले आहेत. सारं काही सुरळीत सुरू असलं तरी त्यांच्या आयुष्यात एक कमतरता असते, ते म्हणजे लग्नाला 6 वर्ष उलटून सुद्धा त्यांना मूल नसतं आणि त्यासाठी ते एका बाबाकडे उपचार घेतात. आणि त्याच दरम्यान एकदा नाजुकाचे वडील एका रेसलिंगच्या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून जातात. नाजुकाचे वडील प्रसिद्ध कुस्तीपटू असल्याचं दाखवण्यात आलं आहे, पण त्या रेसलिंग कार्यक्रमात विजेता ठरलेल्या रेसलरसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची होते आणि ते स्वतःच रेसलिंगच्या आखाड्यात उतरून त्याच्यासोबत रेसलिंग खेळतात, पण यात त्यांना प्रचंड दुखापत होते. नाजुकाच्या वडिलांना हरवणारा रेसलर महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना त्याच्यासोबत कुस्ती खेळण्याचं आवाहन देतो आणि इथूनच सिनेमाला ट्विस्ट मिळतो. आता या रेसलरसोबत आखाड्यात कोण उतरतं, नाजुकाच्या वडिलांचं स्वप्न कसं पूर्ण होतं, नाजुकावर किंवा तिच्या संसारावर याचा काही परिणाम होतो का, हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सिनेमा पाहावा लागेल. अभिनेत्री तृप्ती भोईरनं साकारलेली नाजुका, अभिनेता सुबोध भावेची रायबाही व्यक्तिरेखा, सासू म्हणून वावरणाऱ्या उषा नाडकर्णी तसंच कुस्तीवीर म्हणून जयवंत वाडकर यांनी आपल्या भूमिका छान साकारल्या आहेत. मेकअपचा भाग देखील माझा अगडबम सिनेमात महत्वाचा ठरतो. काही संवाद आणि प्रसंग आपलं मनोरंजन नक्कीच करतील. फक्त या सिनेमात लेखनाची बाजू भक्कम असती तर चांगला विषय प्रभावीरित्या पोचू शकला असता असं वाटत राहतं. दुसरं म्हणजे सिनेमा काहीसा लांबलेला आहे आणि ही बाब टाळता नक्कीच येऊ शकली असती. आता महत्वाचं म्हणजे सिनेमातून एक गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे लठ्ठ लोकांविषयी जो काही आपला दृष्टिकोन आहे त्याची एक वेगळी बाजू आपल्या समोर इथे मांडण्याचा कदाचित दिग्दर्शिकेचा एक वेगळा प्रयत्न असावा. तर हे सुद्धा काही महत्वाचे काही नोंद आहेत जे या सिनेमाच्या बाबतीत आपल्याला जाणवतात. आता निर्णय आपल्या हातात आहे की माझा अगडबम हा चित्रपट पाहायचा की नाही, पण जर का आपण हा सिनेमा पाहिला तर आम्हाला नक्की सांगा आपले व्ह्यूज, तो आपल्याला कसा वाटला या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी फिल्म इंडस्ट्रीतली भित्तम बात जाणून घेण्यासाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी चॅनल आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका.